सबस्क्राइब करा, लाईक करा, शेअर करा फक्त मुक्तागिरी न्यूज. बेल आयकॉन दाबायला विसरू नका. सातारा जिल्हा रुग्णालयातील सुरक्षा रक्षकांनी जिल्हा रुग्णालयाबाहेर उपोषणास सुरुवात केली आहे. गेल्या 3 महिन्यापासून त्यांना वेतन न मिळाल्याने त्यांनी आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे. पाहुयात सविस्तर बातमी. सातारा जिल्ह्यात सांगली सुरक्षा रक्षक मंडळाच्या माध्यमातून जिल्ह्यात जवळपास 61 सुरक्षा रक्षक आपले कर्तव्य इमाने इतबारे नियमावत होते. यातील जवळपास 18 सुरक्षा रक्षक जिल्हा रुग्णालयात काम करीत आहेत. दिवस रात्र कोविड संसर्गामध्येही 12-12 तास ड्युटी ही सुरक्षा रक्षक करीत होती. मात्र गेल्या 3 महिन्यांपासून त्यांना वेतनच मिळाले नसल्याने त्यांनी वेतनासाठी पाठपुरावा केला. मात्र प्रत्येक वेळेस त्यांना काही ना काही कारणे सांगून टाळले गेले. लॉकडाऊन मध्ये आधीच घाईकुतीला आलेल्या नागरिकांनी जगायचे तरी कसे असा प्रश्न पडलेला असताना 3 महिन्यांपासून वेतन नसल्याने अनेकांवर उपासमारीची वेळ आली आहे. उधार उसनवार काही दिवस चालले मात्र आता तेही बंद झाले आहे. त्यामुळे अखेर या सुरक्षा रक्षकांनी बेमुदत उपोषणाचे हत्यार उपसले आहे. जावेद खान, मुक्तागिरी न्यूज, सातारा. आम्ही सांगली सुरक्षा रक्षक मंडळामार्फत या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये एक सुरक्षा रक्षक या पदावरती कार्यरत आहे. आमचं जवळजवळ 18 जणांचं टोटल एक युनिट आहे आणि गेले 3 महिने झाला आमचा पगार झालेला नाही आणि 3 महिने पगार झाला नसल्यामुळे आमच्यातले काही जे सुरक्षा रक्षक आहे हे बाहेर गावाहून येतात. त्यांच्याकडे पेट्रोलला पैसे नसल्या कारणानं सुद्धा त्यांना इथे ड्युटीवर येता येत नाही आहे. त्याचबरोबर बऱ्याचशा सुरक्षा रक्षकांचे घर जे भाड्याने राहतात किंवा ज्यांचे इतर कर्ज कर्जाचे जे काही हप्ते वगैरे आहेत ते थकीत आहेत, ते देता येत नाही. त्याचबरोबर ह्या मुलांचं जे ॲडमिशन जे आता आलेलं आहे जून जुलैमध्ये त्याच्यासाठी शाळेमध्ये फी भरतासुद्धा येत नाही आहे. त्याचबरोबर घरामध्ये आर्थिक मंदी, किराणा माल किंवा इतर जे आमच्या घरातल्या ज्या आर्थिक जे काही बाबी आहेत त्या सगळ्यापासून आम्ही हे झालेलो आहे. दुसरी गोष्ट म्हणजे आम्हाला म्हणजे किराणा मालासाठी उदारीवरती किराणा दुकानदार पण जास्त वेळ थांबू शकत नाही. लाईट बिल, दूध बिल, हे सगळ्याच घरातल्या गोष्टीमध्ये खूप अडचणीत आलेलं आहे. तर माझं खरंच या सर्व प्रशासनाला विनंती आहे की आमच्या सर्व सुरक्षा रक्षकांचं त्यांनी वेळेत पगार करावा. आमचा 3 महिने पगार नाही आहे, महिना टू महिना आमचा लवकर पगार होत नाही आहे. दर महिन्याच्या 5 तारखेला आमचा पगार झाला पाहिजे. या जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळ ह्या आपल्या सांगली सुरक्षा रक्षक मंडळामार्फत आम्ही 18 जण असून या सातारा जिल्ह्यामध्ये सातारा शहरामध्ये इतर जी तालुका आहे तिथे अजून आमचे 70 सगळे एकूण म्हणून आम्ही 70 जण सुरक्षा रक्षक आहेत. आणि ग्रामीणची जी आहेत सुरक्षा रक्षक या लोकांचा पण 18 महिने पगार झालेला नाही आहे. तर त्यांचा पण पगार झालं पाहिजे. त्यांच्यावर पण खूप उपासमारीची वेळ आहे. तर एवढंच माझ्या प्रशासनांना विनंती आहे की बाबा आमचा पगार वेळेत व्हावा, महिन्या टू महिना व्हावा, बाकी आमचं काही नाही. ते आणि या कोविडच्या काळामध्ये अक्षरशः आम्ही पॉझिटिव्ह वॉर्डाच्या बाहेरसुद्धा ड्युट्या केलेल्या आहे. म्हणजे या कोविडमध्ये आम्ही एवढ्या चांगल्या ड्युट्या करून प्रत्येक प्रशासनाच्या सर्व गोष्टी म्हणजे अगदी सर्व कामं आम्ही करतो व्यवस्थित. आमचे 12 तास आमची ड्युटी चालू आहे. मग हे सगळं चालत असताना आम्ही घर कशा पद्धतीने चालवायचं हे खूप मोठा प्रश्न आम्हाला पडलेला आहे. तर आमची विनंती आहे की आमची दखल घ्यावी आणि आम्हाला वेळेत पेमेंट व्हावं. कविता लोखंडे, सुरक्षा रक्षक म्हणून काम करते शिबिरमध्ये. आमचा 3 महिने झाला पेमेंट नाही आहे. आमच्या माझ्यावरच घर चाललेलं आहे. माझे 2 मुलं आहेत. आज त्यांचं ॲडमिशन घ्यायचं आहे, त्यासाठी पैसा नाही, किराण्यासाठी पैसा नाही. इतकी अडचण येते आहे की प्रवासासाठी आम्हाला पैसा नाही आहे. खूप आम्ही अडचणीमध्ये. आमच्या मागण्या इथं एवढ्याच आहे की आमचे महिन्याच्या महिन्यात पेमेंट व्हावं, वेळेवर आम्हाला पेमेंट करावं. आमचं बाकी दुसरं काही नाही आहेत. आम्ही एवढं कोरोनामध्ये आता 2 वर्ष झाले 12 तास कामं करत आहे पण आमचा त्याचा मोबदला आम्हाला काहीच मिळत नाही आहे. सूक्ष्म अन्नद्रव्य 27 वर्ष शेतकऱ्यांच्या सेवेत रासायनिक खते व औषधे यांना योग्य सेंद्रिय पर्याय. शेतीची व्यवस्था आता झाली खास. कृषी टेकची उत्पादने एकदम झकास.